पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने भाजपा सरकार के दौरान किए गए 33 करोड़ वृक्षारोपण के संदर्भ में सर्वेक्षण करने की बात पत्र परिषद में की, साथ ही अन्य मुद्दों पर भी पत्रकारों से बातचीत की। राज्य के कैबिनेट मंत्री तथा जिले के पालक मंत्री ने नियोजन भवन में सोमवार को पत्र परिषद ली। इस पत्र परिषद में उन्होंने पत्रकारों के सवाल का जवाब देते हुए विभिन्न मुद्दों पर चर्चा की, जिसमें मुख्यतः भाजपा सरकार द्वारा बीते 5 वर्षों में लगाए गए पौधों के संबंध में सर्वेक्षण किया जाएगा। साथ ही उन्होंने यह भी कहा कि शराबबंदी की समीक्षा की रिपोर्ट को 30 दिनों में पेश करने की सूचना उन्होंने जिला प्रशासन को दी है। इसके अलावा भी उन्होंने अन्य मुद्दों पर पत्रकारों से चर्चा की। 33 कोटी वृक्ष जर लावले आहे तर पर्यावरणामध्ये आमचा जिल्हा एकूण महाराष्ट्रात लागले आहेत, पण सर्वाधिक झाडं आमच्या जिल्ह्यात लागले आहेत, पण पर्यावरणामध्ये काही आमचा बदल झालेला नाही। पर्यावरणामध्ये पोल्युशनमध्ये अजूनही अनेक गोष्टीमध्ये त्याच्यात वन विभागाची जबाबदारी आहेच। म्हणून मी पत्र असं दिलं की एक सॅटेलाईट सर्वे करा या लावलेल्या झाडांचा, 33 कोटी वृक्षांचा, आणि किती झाडं जगले आहेत, याच्यात लावले किती, जिवंत किती आहेत, आणि मग हे जबाबदारी कोणाची, एवढे झाडं लावल्यानंतर जगवण्याची, त्याच्यावर कोणावर रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करणार। तर म्हणून पत्र दिला, याची चौकशी करा, सर्वे सर्वे करा आणि जबाबदारी निश्चित करा। दारूबंदी समितीचं प्रारूप काही ठरलं आहे का, कशा पद्धतीचं ते स्वरूप राहणार आहे? दारूबंदीच्या संदर्भात समीक्षा समिती केलेली आहे, कलेक्टरांना पत्र दिलं, त्यांच्या अध्यक्षतेखाली SP CO कलेक्टर 2 तज्ज्ञ त्यांची नावं ते घ्यायला सांगितलं आहे, मी नावं काढायला आज होती, आणि तुमच्या एक्साईजचे SP, त्याबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणारे 2 व्यक्ती, ते कुठल्याही राजकीय क्षेत्रात काम संबंध नसावे, त्यांचा दुरान्वयही नसावा, अशी 2 व्यक्ती, अशी एक समिती राहील, आणि ही समिती 7-8 मुद्द्यावर आपलं मत या ठिकाणी देणार आहे। त्यामध्ये विशेष करून पहिला मुद्दा की मुलांच्या या दारू अवैध दारू बंद झाल्यानंतर अवैध दारू विक्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला शाळेच्या मुलांचा, कॉलेजच्या मुलांचा सहभाग असल्याची चर्चा होते, यात काय तथ्य आहे हे तपासलं गेलं पाहिजे। दुसरा की आरोग्यावर काय परिणाम झाला याचा, निश्चितपणे परिस्थिती काय बदलली दारूबंदीनंतर, तो एक केलं पाहिजे। तिसरा की कौटुंबिक गुन्ह्यात वाढ झाली का, कलह निर्माण झाले का, या संदर्भात चर्चा केली गेली पाहिजे, याच्यावर माहिती घेतली गेली पाहिजे। त्याबरोबर शहरात जिल्ह्यात ड्रग्समध्ये वाढ झाली विविध प्रकारच्या दारूबंदीनंतर, तर हे पण आणि याच्यावर माहिती घेतली पाहिजे, आणि त्यानंतर अवैध दारूच्या प्रमाणात जे झालेलं आहे, म्हणजे वाढ झाली किंवा त्याच्यामध्ये, हा विषारी दारूचं प्रमाण किती पकडलेल्या दारूमध्ये, तर एकूण जर दारू 5 कोटीची पकडली गेली असेल तर ते विषारी दारूचं प्रमाण किती आहे, त्याच्यावर डुप्लिकेट दारूचं प्रमाण किती आहे, त्याच्यावर होणारे आरोग्यावर परिणाम, आणि असे 9 मुद्दे एकूण त्या संदर्भात काढून दिलेले आहेत, आणि या मुद्द्यावर समीक्षा करायला सांगितलं आहे। या समितीला काही वैधानिक दर्जा आहे? वैधानिक दर्जा नाही, मी पालकमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्याशी संबंधित हा विषय आहे, आणि दारूबंदी झाल्यानंतर 5 वर्षात एक मंत्री म्हणजे सरकार म्हणून, शासन म्हणूनच मी हे भूमिका स्वीकारली आहे, आणि हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा अहवाल कॅबिनेटकडे चर्चेला ठेवू, परिणाम चांगला झाला तरी ठेवू आणि तसे वाईट झाला तरी ठेवू, त्याच्यावर विचार करायला। हा अहवाल किती दिवसात? 1 महिन्यामध्ये अहवाल अपेक्षित आहे। जगामधले जेवढे पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचे सगळं सुरू आहे, पर्यटनात वाढ झाली पाहिजे। ताडोबा हा एक जगाच्या नकाशावर आत्ता आलेलं एक उत्तम पर्यटन स्थळ आहे, या वाघाची संख्या महाराष्ट्रात मी सर्वाधिक तिथे आहे, पण आता वाघ सगळीकडे पसरलेले आहेत, बोरमध्ये सुद्धा वाघ मिळतो, करंजल्याला वाघ मिळतो, जेवढे आता महाराष्ट्राच्या 5 अभयारण्यांमध्ये वाघ दिसायला लागलेला आहे, मग सगळे पर्यटक इकडे काय येतील, इकडे सुविधा असल्या पाहिजेत, या गोष्टी पर्यटकांना गरज आहे म्हणून नाही म्हणत, अनेक गोष्टी असतात पर्यटन वाढीसाठी, पण त्यातला हा एक मुद्दा असतो। तर पर्यटन क्षेत्रामध्ये फॉरेनर येतात, त्यांची नीरस येते, अशा वेळेस तिथे नसलं तर जाऊन नागपूरला जाऊन मुक्काम करतात फॉरेन पर्यटक, मग इथला महसूल बुडतो, इथला रोजगार बुडतो, इथल्या लोकांचं काम कमी होतं, या सगळ्या गोष्टीचा विचार करून पर्यटन क्षेत्रातील जे रिसॉर्ट आहेत, हॉटेल आहेत, त्या ठिकाणी परमिट रूप देण्याबाबत ही चर्चा मी करतो आहे, अनेकांशी चर्चा केलेली आहे मंत्र्यांची, आणि मी पॉझिटिव्ह आहे या संदर्भात, माझी भूमिका सकारात्मक।